नमस्कार. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर हेमलकसाचा परिसर आहे. अतिशय दुर्गम असा परिसर, जंगलांचा इलाका, ग्रामीण भाग आणि इथे आदिवासी वर्ग प्रामुख्याने आहे. अतिशय गरिबी दरिद्री रेषेखाली राहणारे लोक. तर हे जे लोक आहेत, हे जे आदिवासी लोक आहेत, यांना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबवावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी असं महामानव बाबा आमटे यांचं स्वप्न होतं. आणि हा जो त्यांचा हा जो हे करायसाठी जो चॅलेंज होता, हा त्यांचे सुपुत्र प्रकाश आमटे आणि त्यांच्या स्नुषा मंदाताई आमटे यांनी स्वीकारला. हे कामाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि हेमलकसात हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागलं. प्रकाश आमटे नेहमी सांगतात, मागच्या वेळेला ते गोव्यात आले होते, की कुष्ठरोग्यांच्या जखमा धुण्यात आम्हाला सुख मिळतं आणि तो आमचा आनंदाचा ठेवा आहे. तर असं मानणारं हे दाम्पत्य डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे या राम सीतेच्या जोडींचा सहवास आज आपल्याला लाभत आहे. मला किरणांची अपेक्षा होती, पण माझ्या अंगणात सूर्य उगवले ही बाबा आमटे यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे आणि खरीखुरी ओळख आहे प्रकाश आमटे यांची. मंदाताई या तर केवळ प्रकाश आमटे यांची सावली नसून खऱ्याखुऱ्या अर्थाने अर्धांगिनी आहेत. तू मला सेवेच्या स्पर्धेत मागे टाकलं असं प्रांजल सर्टिफिकेट साधनाताई आमट्यांनी त्यांना दिलं ते अतिशय बोलून जातं. या दाम्पत्यांचं, या सेवाभावी दाम्पत्यांचं या गोव्याच्या पुण्यभूमीत हार्दिक स्वागत. प्रुडंटच्या मीडिया गझाली कार्यक्रमात त्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रकाशभाऊ, समाजसेवक वगैरे म्हणून तुमची ओळख आहेच सगळ्यांना, पण काहीतरी खासगीतलं असा एक प्रश्न की तुमच्या संसाराविषयी, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? आणि आम्ही नेहमी म्हणत येतो की तुम्ही राम सीतेची जोडी आहे, पण तुम्ही म्हणता नाही माझी मंदा सीतेपेक्षा वेगळी आहे, असं का म्हणता तुम्ही? आमच्या लग्नाला तर आता 43 वर्ष पूर्ण होतील आणि लग्नापूर्वी मंदाकिनीचा आमचा प्रेमविवाह होता आणि तिचं सगळं शिक्षण, तिचं सगळं आयुष्य नागपुरात गेलं. त्यापूर्वीचं पोस्ट ग्रॅज्युएट करताना आमचं ओळख झाली आणि त्यातून मग हे लग्न झालं 1972 साली. आता तरुण वय असतं त्यावेळेला उर्मी असते, आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे, ते योग्य वय असतं त्यावेळेला. आणि प्रेमविवाहामध्ये पुढे काय होईल याचा विचार करत नाही कोणी. मी तिला फक्त सांगितलं होतं की भामरागडच्या जंगलात आपल्याला काम करायचं आहे आणि तिने होकार दिला. तुम्ही डॉक्टर होता त्यावेळी? हां, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट करत होतो MBBS झाल्यावर. तर तिने होकार दिला म्हटल्यावर बाबांनी ताबडतोब लग्न करून दिलं. आता मी जे ते राम सीतेचा तुम्ही उल्लेख केला, म्हणजे किती सालची गोष्ट? 1972. बऱ्याच लोकांनी आपल्या लेखातून, भाषणातून की हे राम सीतेची जोडी वनवासात गेली असं म्हणायचे. तर मी त्याचा असं मला एक्सप्लेनेशन असं देत होतं की रामाच्या मागे सीता गेली, 14 वर्ष वनवासात राहिली, पण तिला त्या खोट्या हरणाच्या कातड्याचा मोह झाला चोळीसाठी आणि पुढे रामायण घडलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हो, आता ही जी मुलगी शहरातली, जिचे सगळं मित्रमैत्रिणी, आई वडील, नातेवाईक सगळे शहरात, नागपूर आणि मोठ्या शहरात, त्यांना सोडून हेमलकशासारख्या ठिकाणी राहायचं जिथे कम्प्लीट आयसोलेशन होतं, जिथे मैत्र नाही, मैत्रिणी नाही, बोलायला कोणी नाही, खायला पुरेसं अन्न नाही, राहायला घर नाही, अशा ठिकाणी तक्रार न करता राहणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि कशामुळे मोठी गोष्ट होती की तिने त्याच्याही तक्रार केली आणि तिच्या काही डिमांड्स नव्हत्या की मला हे नाही मिळत, मला ते नाही मिळत, मला हे पाहिजे. तेव्हा म्हणून मी तेव्हा असं म्हणतो की राम सीतेचं उदाहरण आहे, योग्य आहे, पण तो जो मोह, क्षणिक मोह तिला झाला होता, तेवढा सुद्धा मोह हिला झाला नाही, म्हणून हा संसार इतके वर्ष टिकला, काम वाढत गेलं. मंदाताई, तुम्ही तुमचं काम तर सातत्याने बोलत आलं आहे, पण तुम्ही जन्मभर अबोलपणे प्रकाशभाऊंची साथ दिली, सोबत दिली. तुम्ही आज प्रकाशभाऊंविषयी बोला आणि मुख्यतः म्हणजे तुमचा हा जो संसार नावाचा जे अग्निदिव्य झालं त्याच्यावर जरा प्रकाश टाका की नवरा म्हणून हे तुम्हाला कसं वाटलं. आणि एक प्रश्न, यांनी सांगितलं की तुमचा प्रेमविवाह होता, तर तुम्ही या आगीत हात का घातला? म्हणजे काय प्रेम अंधळ असतं म्हणून की काय, आणि भूमिका होती? आमचं म्हणजे लग्न करायचं तेव्हा ठरलं, हां, तेव्हा
आपण कुठे जाऊन आणि कुठे राहणार आहोत याची मला काही कल्पना होती. जंगल म्हणजे मी काय हे बघितलेलं होतं, रेस्ट हाऊस जी त्या ठिकाणी सगळ्या सोयी असतात, त्यामुळे आपण जंगलात काम करणार तिथे सगळ्या सोयी असतील असं मला वाटलं होतं. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही प्रत्यक्ष प्रकाश भाऊंनी फसवणूक केली नाही, फसवणूक नाही केली, त्यालाही माहीत नव्हतं आपण जाणार आहोत त्या ठिकाणी काय आहे आणि काय नाही. पण जेव्हा आम्ही त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं होतं की आम्ही जंगलात जाऊन राहायचं आणि तिथे आदिवासींसाठी काम करायचं. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष लग्न झाल्यावर तो एरिया बघायला गेलो तेव्हा तिथे रेस्ट हाऊस वगैरे फार दूर होतं आणि आम्हाला जी जागा मिळणार होती त्या ठिकाणी काहीच नव्हतं, फक्त झाडं 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 आणि झाडं एवढंच होतं. आणि या ठिकाणी आपण येऊन राहणार आणि हे संसार करणार याची कल्पना तेव्हा आली. आणि मग आपल्या संसार म्हणजे काय काहीतरी वेगळंच असेल याची जाणीव त्यावेळेला झाली. पण आपण ठरवलं आहे तर काहीतरी वेगळं करायचं, त्यावेळी ती तरुणपणाची झील आणि प्रकाशवरती असलेलं प्रेम या सगळ्या याच्यातनं मी म्हणजे हे सगळं निभावून द्यायचं ठरवलं. आणि कुठेही तक्रार न करता आपण होकार दिला आहे ज्या गोष्टीसाठी ती गोष्ट पार पाडायची असं मनाची पक्के हे केली, खा समजूत घातली आणि त्याप्रमाणे वागले. त्यामुळे आमचा संसार सुखाचा झाला. प्रकाश खूप समजदारही होता. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की त्यांनी सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या, ज्या म्हणजे भीती हा शब्द त्याच्या कोशातच नव्हता. त्यामुळे तिथे आम्ही जंगलात राहतो त्या ठिकाणी वन्य प्राणी वगैरे सगळं जे काही होतं त्याला तोंड द्यायची हिंमत माझ्यामध्ये निर्माण करण्याची त्यांनी त्याची क्षमता होती. त्यामुळे त्यांनी मला सगळ्या गोष्टींसाठी तयार केलं. बाकी ज्या अडचणी होत्या त्या अडचणीवरती मात करायचं कसं हे त्यांनी शिकवलं खरं सांगायचं म्हणजे. आणि त्या अडचणींना वाटतात त्यामुळे आम्हाला ते आव्हान वाटायला लागले. आणि मग ते आव्हान फेलण्यासाठी आम्ही दोघंही आणि आमच्याबरोबरचे जे काय कार्यकर्ते होते त्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचं ठरवलं. कारण तिथे गेल्यानंतर आपला संसार काहीतरी वेगळा राहील असं तिथे गेल्यावरच कळलं. कारण आम्ही लग्न झालेलं एकच जोडपं होतं आणि बाकी सगळे जे होते ते सगळे बॅचलर होते, जिकडे बाबांच्या प्रेरणेने किंवा हेमलकेशासारख्या दुर्गम भागात काहीतरी करायचं वेगळं म्हणून काम करायला आलेली जी मंडळी होती, उदाहरणार्थ विलास मनोहर की ज्यांनी नेगल पुस्तक लिहिलेलं आहे, गोपाळ फडणीस की ज्यांनी आपलं व्यवसाय म्हणजे ते हे होते प्राध्यापक होते, एम ए इंग्लिश होते आणि कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, ती प्राध्यापकी सोडून पांचाळ ब्रदर्स ते आपला व्यवसाय सोडून सगळेजण त्या ठिकाणी येऊन आमच्या सोबतीला राहिले होते. या सगळ्यांचा आणि आमचा एकत्र संसार होता. असा संसार म्हणजे मी कधी इमॅजिनही केलेला नव्हता. कारण आपल्याकडचा जो काही संसार असतो ते नवरा बायको आई बहीण भाऊ एवढा असल्याला माहीत असतं किंवा जास्तीत जास्त आजी आजोबा असता घरामध्ये. पण हा संसार म्हणजे हे सगळे वेगळे वेगळे लोक एकत्र आलेले आणि या सगळ्यांचा मिळून जो संसार होता तो संसार वेगळाच होता. आणि त्या संसारात आपण मुख्य म्हणजे स्त्री म्हणून स्त्रीचं जे मुख्य कर्तव्य होतं ते माझ्या याच्यात आलं. आधी मी कधीच असला संसार बघितलेला नव्हता. पण सगळ्यांचे हे बघून त्या ठिकाणी त्या दुसरा पर्याय नाही असं वाटल्यावरती सगळ्यांचा असा तो कॉमन संसार सुरू झाला. आजही तो कॉमन संसार तसाच सुरू आहे. आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सगळे इव्हन त्यांचे लग्न झाले आता पण त्यांच्या बायका मुलं आणि आम्ही सगळेजण एकत्र तो एकत्र संसार आहे. आणि त्या सगळ्यांचं म्हणजे जेवण खावण सगळं एकत्र बनतं, फक्त राहायला वेगवेगळी घरं किंवा खोल्या आहेत. आधी सुरुवातीच्या काळात तर तुम्हाला ते जंगल वगैरे खूप रोमॅन्टिसाईज वाटलं असेल, डुरून डोंगर साजरे वाटले असतील, पण तिथे गेल्यावर असे अडचणींचे डोंगर उभे राहिले असतील समोर, तर पळून जावं असं नाही वाटलं का सुरुवातीला? नाही पळून जावं असं तर नाही वाटलं, पण ते आव्हान वाटलं. कारण तिथे इलेक्ट्रिसिटी नव्हती, फोन नव्हते, नंतर म्हणजे मित्रमैत्रिणी किंवा एंटरटेनमेंटसाठी कुठलंच साधन नव्हतं, तेव्हा वेळ कसा घालवायचा हा पहिल्यांदा मोठा प्रश्न होता. आयसोलेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. पण आयसोलेशन असूनही मग त्यामुळे आमच्या दोघांचा जास्ती केमिस्ट्री जमली असावी आयसोलेशन असल्यामुळे. एकमेकांमध्ये म्हणजे आम्ही सगळंच बघत गेलो आणि बाकीचे जे आमचे सहकारी होते त्यांनी देखील तेवढ्याच आत्मीयतेने सगळ्या कामाला साथ दिली. त्यामुळे त्या ठिकाणी आमचं मन रमलं आणि त्यांनी पण प्रत्येक संकटामध्ये तेवढ्याच ऊर्जेने आम्हाला मदत केली. प्रकाश भाऊ, एक त्यांनी सांगितलं की तुमच्या प्रीतीतनं त्यांची भीती नाहीशी झाली, सुरुवातीला जी मनात भीती होती वगैरे, पण मला काय एक प्रश्न येतो मनात की एक समाजसेवेचं असं वजनदार जे दडपण, तुम्ही दोघंही समाजसेवेच्या क्षेत्रात राहिला, एक असं वजनदार दडपण येतं आणि त्या ह्याच्यात जेव्हा दोघंही एखादं दाम्पत्य त्या ह्याच्यात राहतं तर कितीतरी संसार कोलमडून पडले आहेत
त्याच्यामुळे आणि म्हणजे उद्ध्वस्त होतात त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचे संसार वगैरे अशी एक ट्रॅजेडीज आपण बघतो. तुम्ही अजून नॉट आउट आहात, इतकी वर्ष झाली तुमची टीम सॉलिड चालू आहे. तर आय मीन एवढंच नाही तर जसं एक मोरॅकोसारखा देश आहे तो तुमच्यावर श्वाइट्झर कपल ऑफ इंडिया असा स्टॅम्प काढतो, तो एक तुमचा एक सुखी सहजीवनाचाही ठसा आहे. तर काय म्हणजे व्हॉट इज द सिक्रेट हे बायकोला, म्हणजे नुसतं तुमच्यापुरतं व्यक्तिगत नाही की बायकोला खुश ठेवायचं असेल अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत काय ट्रिक्स असतात? आम्ही असं ठरवलं होतं की हे संसार हा चौकोनी नस कुटुंब नसून यांनी सांगितलं की सगळे कार्यकर्त्यासह आणि काम करणारे लोक म्हणजे सर्व एकत्र, जे काही 10-15 जणच होते पहिल्या सुरुवातीला, पण एक कुटुंब म्हणून राहत होतं. एकट्याच लेडी होत्या. हां, तर त्याच्यामध्ये मतभेद होणं साहजिक आहे, एकटेपणा होता. तेव्हा आम्ही असं ठरवलं, आपसात आमचं कम्युनिकेशन खूप चांगलं जमलं की कुठलेही मतभेद झाल्यावर आपण त्याच्यावर मतप्रदर्शन करू नये. बरं, काय काय काल काही काळ गेला की त्याच्यावर सोल्युशन सापडतं आपल्याला. एकदा शब्द बाया तोंडात निघून गेलं तर मग त्याचा परिणाम आपल्याला जन्मावर भोगावे लागतात. मग ते तिथे काही बोलणं बोलतं आपण जर फिरायला जाऊन जंगलामध्ये मोकळेपणाने आपसात बोलून त्याच्यावर चर्चा करावी आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, बराच काळ पुढे जातो आणि त्या मतभेदाचं जे काही परिणाम असतात ते आपोआप कमी होतात. म्हणजे आम्ही असं ठरवलं की आपण कमी बोलावं या बाबतीमध्ये, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे मतभेदांच्या मुद्द्यांवर. हां, मतभेदांच्या मुद्द्यावर कमी बोलावं, जे काही महत्त्वाचं काम आहे ते जास्त महत्त्वाचं आहे त्याला एनकरेज करायचं आणि मतभेदाच्या मुद्द्यावर ॲग्रीमेंट्स आहे ते घेऊन. तर अशामुळे हा संसार असा मोठा संसार असा फुलत गेला माझा म्हणणं. कारण नाहीतर काय होतं की आमच्या दोघांचं ठीक होतं पण विलास मनोहर शहरात पुण्यासारख्या शहरातून आले, गोपाल फडणीस नागपूरचे आहेत, पंचाळ मराठवाड्यातले आहेत, तेव्हा जगन मसकले नांदेड, म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणचे आलेले लोक, या सगळ्यांना घेऊन एकत्र चालणं मला फार असं समाधान आहे की हा सगळ्यांना घेऊन आपण एका कुटुंबासारखे राहिलो. आज इथं 42 वर्षानंतर सुद्धा मी म्हणू शकतो की आमचं हे फार मोठं विशाल कुटुंब अगदी आनंदाने त्या ठिकाणी, अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी तुम्हाला मनोरंजन साधन नव्हते, नातेवाईक येऊ शकत नव्हते, त्यांच्याशी फोन नसल्यामुळे बोलता येत नव्हतं, तर हे नातेवाईक आम्ही आपसातच एकमेकाचे झालो. ताईबाबासुद्धा इतक्या लांब होते की सहा महिने त्यांना येता येत नव्हतं, ज्यांचा आधार वाट्याचा. पण दुर्दैवाने तिथे नद्यांवर पूल नसल्यामुळे एकदा पाऊस सुरू झाला की 6 महिने रस्ते बंद, तेव्हा मग त्यांचासुद्धा आधार असा घेता येत नव्हता. म्हणजे जेव्हा आपल्याला अडचण असते तेव्हा आपण कोणाशी बोलावं, तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण आपसात बोलूनच याच्यावर चर्चा करून त्याचा उपाय शोधावा, आणि शोधला तर ठीक आहे, नाही शोधला तर ठीक आहे, शेवटी पण आपल्यालाच ते निभवायचं आहे, असं करून जो कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास आमच्या सगळ्यांमध्ये स्वतंत्रपणे काम करण्याचा असा आत्मविश्वास निर्माण झाला. बरोबर. मंदादे, नंतर तुम्ही आई झालात, आता तर तुम्ही आजी आहेत, तर पत्नी ही भूमिका म्हणजे कठीणच होतं हे सगळं संसार करणं, पण आई होणं आणि आजी होणं ही त्यानंतर जी पुढची स्टेप आणि ती अधिकच खडतर होती. तर ही जी तुमची वाटचाल आहे सगळी की आई होता तुम्ही आजी होता, तर तुम्ही जे धान्य पेरलं, तुमची जी मुलं झाली, नातवंड झाली, तर ही तिथे कशी उगवणार आहे? एक कारण जगावेगळा संसार होता, तर त्याविषयी तुम्ही काय काळजी घेतली किंवा काय काळजी घेता अजूनही तुम्ही? जेव्हा मुलं झाली तेव्हा लहान होती तोपर्यंत काही प्रश्न नव्हता, पण जेव्हा त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आला. किती मुलं? मला 2 मुलं आणि 1 मुलगी. तर मुलं मोठी होती, मुलगी सगळ्यात लहान. तर जेव्हा पहिल्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न आला, त्याला शाळेत घालायचं जेव्हा ठरलं, तेव्हा पहिल्यांदा असं वाटलं की आपली आदिवासींची शाळा इतक्या लहानपणी कुठे पाठवायचं, म्हणून त्या आदिवासी शाळेतच आम्ही त्याला शिकवायला सुरुवात केली. पहिली 3-4 वर्ष तो तिथे शिकला, पण नंतर मग लक्षात आलं की पुढे जे शहरांमध्ये जी काही कॉम्पिटिशन किंवा त्या हळूहळू सगळी कॉम्पिटिशन सुरू झालेली होती, आमच्या वेळेला एवढी कॉम्पिटिशन नव्हती किंवा एवढं हे पण नव्हतं की इतकं शिकलं पाहिजे किंवा काही हे झालं पाहिजे, पण नंतरच्या पिढीला ते शिक्षण अगदी आवश्यक होतं. आणि समाजसेवा करायची तर तशीही करता येते, नाही असं नाही, पण तुमच्याकडे डिग्री किंवा काहीतरी हातामध्ये काहीतरी वेगळं असलं पाहिजे स्किल, त्याशिवाय तुम्ही समाजात उभं राहू शकत नाही खरं सांगायचं म्हणजे.